आणि आपण वाट बघताय त्या मालवणी कॉमेंट्रीची. ती मालवणी कॉमेंट्री आपल्या समोर येते. आमचे मित्र बादल चौधरी त्यांच्या सोबत YouTube चे कॅमेरामन गौरव सावंत ऋषी, आमचं गुणलेखनाचं काम करतायत ते यशवंत किंदळेकर आणि सामना मैदानात दोन्ही पंच दिसतायत. सामन्याला सुरुवात होते आणि मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जातोय. या ठिकाणी डगआउटच्या समोर बरेचसे प्रेक्षक बसलेत. आपल्याला विनंती आणि धन्यवाद. आम्ही आपल्या तुम्ही आमच्या सूचनेला मान देत आहे. धन्यवाद. सामना सुरू होतोय. मी अशोक नाईक थोड्या वेळासाठी थांबतोय. आपल्या समोर येत आहेत ते आमचे सहकारी बादल चौधरी. नमस्कार. धन्यवाद अशोक नाईक. वेंगुर्ले नगर परिषदच्या या स्टेडियमवरून सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पंचांचा इशारा येतो आहे सामना सुरू झाल्याची. खूण स्कोअरबुककडे यशवंत किंदळेकर यांच्या दिशेने. मित्रांनो, जेव्हा स्पर्धा चालू झाली होती तेव्हाच निमंत्रण होतं मालवणी समालोचनासाठी आणि अगदीच सुरुवातीला मी सांगू इच्छितो, दरम्यान मैदानावर मात्र एक धावेने आपलं खातं खोलतो आहे. मित्रांनो, मालवणी भाषा आपली सिंधुदुर्ग जिल्ह्याची भाषा, थोडीशी तिरकी चालणारी भाषा, त्यामुळे अगदी सुरुवातीलाच सर्वांना विनंती आहे एका कानाने ही मालवणी ऐकावी आणि त्याच कानाने सोडून द्यावी. कोणताही वादविवाद फक्त मालवणी भाषेसाठी होऊ नये एवढीच सर्व रसिक प्रेक्षकांकडून अपेक्षा व्यक्त करतो आहे. आणि मालवण नगर परिषदच्या या स्टेडियमवरसून मी बादल, माफ करा, वेंगुर्ले नगर परिषदच्या या स्टेडियमवरसून मी बादल चौधरी सगळ्या वेंगुर्ल्यावासियांचा मनपूर्वक स्वागत करताय. सामना सुरू होता तनिष वॉरियर्स विरुद्ध छत्रपती वॉरियर्सच्या दरम्यान. पहिल्या चेंडूवर आपला खाता खोलता, दुसरो चेंडू आकाण्याच्या दिशेने, चौकाराच्या दिशेने चेंडू येता आणि निश्चितच दुसऱ्या चेंडूवर, पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आकांड्याची सैर करून चेंडू मैदानाच्या दिशेने परत. एकूण दोन चेंडूंचा खेळ संपता आणि धाव संख्या होता ती 5. दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना असा, कारण जो संघ ह्या सामन्यात जिंकतलो तो संघ पुढच्या फेरीत सेमीफायनलसाठी जातलो आणि जो संघ हरतलो त्याका मात्र कपडे बदलूचे लागतले आणि पुढचे मॅची काळोखात बसून बघूचे लागतले आहेत. आणि त्यामुळे सगळ्यांका माहिती आहे ह्या सामन्याचं महत्व किती असा. अगदी सुरुवातीपासूनच प्रत्येक चेंडूवर लक्ष ठेवून फलंदाज फलंदाजी करताना दिसता. कट करण्याचा प्रयत्न होतो, शॉर्ट थर्डमॅनच्या रिचन फिल्डिंग होता, डिरेक्ट जर थ्रो लागलो असतो तर निश्चितच पंचांकडे थोडासा काम इल्ला असता. थर्ड मॅनच्या रिशेन जो क्षेत्ररक्षक दिसता, माका वाटतं लहानपणी काजीचो खेळ तसो खेळलो नसा. जर काजीचो खेळ खेळलो असा तर नेम मात्र नक्कीच आकांड्याच्या मुळात बसलो असतो. एकूण 3 चेंडूंचा खेळ संपता आणि धावसंख्या होता ती 6. जयराम परब आपल्या बॉलिंग वॉर करून पॅव्हलिन एंडकडून गोलंदाजी करता. 3 चेंडू नंतर हे चौथं चेंडू फलंदाजासाठी असा. परत एकदा मुकरी टाकलेला बॉल ड्राईव्ह करता, शॉर्ट मिड ऑफचा फिल्डर येता फील्ड करता, थ्रो काय करणार ना, एका रनसान धावसंख्या वाढता. एकूण 4 चेंडूंचा खेळ संपता आणि धावसंख्या होता ती 7. व्यासपीठावर उपस्थित असलेले वेंगुर्ला नगर परिषदचे नगराध्यक्ष राजन गिरप साहेब यांचा मनपूर्वक स्वागत असा. गिरप साहेब, तुमच्या माध्यमातून वेंगुर्ल्याचं नाव दिल्लीपर्यंत पोहोचला. दिल्लीमध्ये वेंगुर्ल्यासाठी तुम्ही सत्कार घेऊन इलात आणि हो सत्कार सुद्धा वेंगुर्लावाल्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट असा. हळूच स्टीअर करता, थर्डमॅनचो क्षेत्ररक्षक येता फील्ड करता, परत एकदा एक धाव मिळता, 5व्या चेंडूची समाप्ती होता आणि धावसंख्या होता ती 8. चंद्रशेखर कोयंडे सुद्धा पॅव्हलिनमध्ये दिसतात. LIC चेअरमॅन्स क्लब मेंबरचं बहुमान ज्यांनी कित्येक वर्षापूर्वी पटकावलेलो आणि हे बहुमान त्यांनी वेंगुर्ला तालुक्यात मिळवून दिले, ते चंद्रशेखर कोयंडे माजी नगरसेवक हे सुद्धा व्यासपीठावर आपणाक दिसतात. हे चेंडू हळूवार खेळतात, सन्मान देता, ज्याच्या चेंडूवर एक धाव मिळवण्याचा प्रयत्न करू हवा होतो अशा चेंडूवर डिफेन्सिव्ह फटको खेळता. मालवणीत सांगायचं झालं तर पोलांडो बॉल ठरता आणि ह्या मेडन बॉलने षटकाची सांगता होता आणि धावसंख्या होता ती 8. मालवणी शब्द थोडेसे वेगळे असत, इंग्रजीमध्ये मेडन बॉल म्हणतात, निर्धाव त्याका मराठीत म्हणतात, पण मालवणीत सांगायचं झालं तर पोलांडो म्हणतात. आता पोलांडो म्हणजे काय ह्याची सुद्धा वेगळीच गोष्ट असा. काजीच्या खेळात जेव्हा आपण काजीनी खेळतो तेव्हा बरेचसे काजी भरलेल्या बालडेत टाकूचे लागतात, जे काजी उप्यातत ते पोलांडे असतात आणि ते खेळातून बाद होतात. वेंगुर्ल्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या चांगल्या कारणांसाठी गाजता, संपूर्ण जगात ह्या नाव गाजता. अगदी थोड्या वेळापूर्वी सांगलंय, गिरप साहेबांनी दिल्लीमध्ये बहुमान दिलं, स्वच्छतेच्या बाबतीत दिल्लीमध्ये वेंगुर्ला नगर परिषदेचं बहुमान झालो. पण मित्रांनो, वेंगुर्ला नगर परिषदेची जर इमारत बघलात तर ह्या इमारतीवर लिहिलेलो आकडो कधीतरी आवर्जून बघा, 1876.
दरम्यान चेंडू थर्ड मॅनच्या रिशन पॉईंटच्या रिशन कट करता एक धाव मिळतं, एकेरी धावसंख्येने धावसंख्या होता ती 9 धावा. दुहेरी धावसंख्येच्या दिशेने हळूहळू पाठलाग करताना दिसतात तनिष वॉरियर. पहिल्या षटकात 8 धावा जमवल्यानंतर थोडंसं एकख्या दुख्या लक्ष देताना दिसतात ते दोन्ही बॅट्समॅन रघुनाथ आणि राकेश. एकच चौकार राकेशच्या बॅटमधून बाहेर पडलो, त्यानंतर मात्र सगळे एकके उतरताना दिसतात ते दोन्ही बॅट्समॅन. ह्यो मात्र फटको झेल ठरू शकता. अगदी मुळात जाऊन चेंडू फिल्डरच्या हातात विसावता पहिलो गडी बात होता सांघिक 9 या धावसंख्येवर. विनंती असा जे काय बाटले जी काय पाकिटा तुम्ही वापरतात ती डस्टबिन मध्येच नेऊन टाकूचे असत, कारण हे गौरव सावंत थेट शूटिंग करता. जर कोण तसंच गावलं तर ती पाकिटा ते बाटले पॅक करून प्रत्येकाच्या घराडे पाठवण्याची सुद्धा व्यवस्था केली जाईल. सगळ्यांनी नोंद घ्यायची असा तर एक आकडा सांगले 1856. मित्रांनो वेंगुर्ले नगर परिषद 1856 आणि ह्याचा एक वैशिष्ट्य असा संपूर्ण महाराष्ट्रातली सगळ्यात जुनी नगर परिषद ज्या नगर परिषदला तब्बल 141 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ती नगर परिषद आपल्या वेंगुर्ल्यामध्ये असा आणि त्या नगर परिषदेच्या स्टेडियम वरसून आपण खेळ बघतो. आपटी टाकलेलो बॉल होतो आकांड्याच्या दिशेने बॉल जाता, चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर होतो. इंग्रजीत ज्याका शॉर्ट पिच चेंडू म्हणतात तो चेंडू पुलचो फटको खेळता चौकारासाठी आणि धावसंख्या होता ती 13. महाभारतात आपण बघलेलो सख्य भाव आमने सामने टाकलेले आणि हाच क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा गोलंदाज आणि फलंदाज जे दिसतात हे दोनही सख्य भाव भाव असत. मात्र ह्यांका काय आम्ही जाणून बुजून वेगळे करूक ना असो, जसे काय चिठी यांच्या नावचे पडलेले त्यानुसार ते वेगवेगळ्या टीमीत गेले. खायच्या घरात किलेस लावून देऊचा काम काय क्रिकेट कधी करणार नाही. क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा बरेच मोठमोठे भाव दोन सख्के भाव जुळे भाव सुद्धा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण खेळताना बघलो. एका रनचा धावसंख्या मात्र 13 होता आणि परत एकदा बॉलर आपल्या बॉलिंग मार्गवरसून येतात. 14 रन्स होतात, माफ करा. ह्यो चेंडू उजव्या एसटीच्या थोडस बाहेर होतो, अंपायरकडे व्हाईटची दाद मागवते. अंपायर मात्र 12 गावचा आणि 2 जिल्ह्याचा पाणी पिल्लेले असत. सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याचे हे सुपुत्र असत प्रतीक राऊत आणि सुहास चव्हाण. या सामन्यात पंचांच्या भूमिकेत आपणाक दिसतात. ह्यो मात्र रिव्हर्सिपचा फटको होतो, रिव्हर्सिप मारूचो प्रयत्न होतो, परत एकदा वाईटची दाद मागतात. बॅट आणि बॉलचो काय संपर्क येणार नाही, म्हणजे मालवणीत सांगायचा झाला तर बघता भजी आणि मागता वडे. बादल मालवणी भाषा आपली आमचे नटसम्राट मच्छिंद्र कांबळे यांनी साता समुद्र पार नेली आणि गौरव सावंत युट्यूबला जो काम करतोय तो सांगतोय की 196 देशात ही आपली मालवणी भाषा त्या ठिकाणी म्हणजे बघितलेत सामने बघतायत प्रेक्षक आणि त्या ठिकाणी ती भाषा ऐकली जाते. पहिल्या दिवशी गौरवने सांगितलं होतं की गौरव 25,000 प्रेक्षक त्यावेळी यूट्यूबला हा सामना बघत होते आणि स्पर्धेदरम्यान बादल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गुजरातहून आफ्रिकेतून एक समीर आगा जो प्रेक्षक बांध्याचा आमचा प्रेक्षक त्याने पण फोन केला होता, एक फोन गुजरातहून आला होता. म्हणजे बरेचशा प्रेक्षकांनी खूप लांब लांब सामने बघतायत. खरोखर गिरफसाहेब तुमचे सर्व टीमचं खरोखर धन्यवाद की एक सुंदर आयोजन या स्पर्धेत तुम्ही करतायत. बोला बादल. अगदी बरोबर असा, मालवणी भाषा ही असाच एवढी गोड. वस्त्रहरणाच्या माध्यमातून साता समुद्रापार भाषा पोहोचली ह्याचे काय काय किस्से मालवणी सांगण्यासारखे असत, पण एका दिवसात किती सोंगा हाडूची याच्यावर सुद्धा काहीतरी लिमिट असा. मित्रांनो इंग्रजीत मोठमोठे नाटककार होऊन गेले. शेक्सपियर या जगातल्या सगळ्यात मोठ्या नाटककाराचं नाव, जवळपास 27 नाटकं त्यांनी लिहिली. बर्नार्ड शॉने 72 नाटकं लिहिली. पण नाटकाच्या बाबतीतलो एक विश्वविक्रम असा, जगात एकमेव नाटक ज्याचे 5,000 वर प्रयोग झाले आणि ता असा आपला मालवणी आणि ता असा वस्त्रहरण.
एकदा वस्त्रहरण नाटकासाठी खरोखरच टाळी होऊन जाऊ दे, आपल्या मालवणी भाषेसाठी टाळी होऊन जाऊ दे. आणि आज परत एकदा गौरव ती भूमिका पार पाडता. 196 देशात ही मालवणी पोचवता. 2 ओव्हरींचो खेळ संपता, धावसंख्या होत्या 14. 6 ओव्हरींचो खेळ असा, म्हणजे अजून फक्त 4 ओव्हरींचो खेळ बाकी असताना आता मात्र थोडस गेअर बदलूचो लागत. ह्यो मात्र परत एकदा रिव्हर्स शॉर्ट खेळण्याचा प्रयत्न असा. ह्या शॉर्ट बद्दल सुद्धा खूप माहिती सांगण्यासारखी असा. रिव्हर्स स्वीप आणि स्विच हिट असे हे दोन वेगवेगळे शॉर्ट असत. रिव्हर्स स्वीप आता खेळासून बाद झालो आणि आता जो मैदानावर आपणाक दिसतोय त्याचं नाव स्विच हिट असा म्हटलं जातं. ह्याचो फरक आहे, जर वेळ मिळलो तर सांगण्याचा प्रयत्न करीन. क्रिकेटचा माझा अभ्यास तेवढं काय जास्त नाही असा. ह्यो मात्र फटको जोरदार आकांड्याच्या दिशेन, कारण जो हवेत उडता, फिल्डर जेलच्या खाली असा. बऱ्यापैकी प्रयत्न करता, एक धाव पूर्ण करतो, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असा. मग या पंचांचो इशारो काय येतात. बऱ्यापैकी फटको होतो, आपल्या उंचीचो पुरेपूर उपयोग करता निश्चितच चेंडू आकांड्याच्या पहिला डी गेलो असतो. मात्र बऱ्यापैकी प्रयत्न होता, जेल काय घेणार नाही, पण आपल्या संघासाठी 4 धावा मात्र निश्चित वाचवता. ह्या 2 धावेनी धावसंख्या होता ती 16. ज्या ठिकाणी षटकार जाऊ शकलो असतो अशा ठिकाणी 4 धावा वाचून फक्त 2 धावेंवर समाधान आणि धावसंख्या होता ती 16. परत एकदा आडव्या बॅटिंग मारूचा प्रयत्न होतो. या ठिकाणी जे बाद झालेत संघ त्यातील काही खेळाडू या ठिकाणी आसपास दिसत आहेत. आपल्याला या खेळाडूंना विनंती की थोडंसं लाईनमनसाठी त्या ठिकाणी आपण काम सांभाळायचं आहे, कारण एखादा बाउंड्री लाईनवरचं झेल किंवा चौकार पंचांसाठी थोडं अवघड जातं, त्यामुळे खेळाडूंनी त्या ठिकाणी थोडंसं लाईनमनचं काम पाहायचं आहे. परत एकदा जोर कसफटको खेळता, लॉंगांच्या दिशेने चेंडू जाता, एक धाव तर निश्चित मिळतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असा. आणि बघता बघता या एकेरी धावेचा रूपांतर 2 धावेत करता. मालवणी भाषेत सांगायचा झाला तर खुळावलेलो कुत्रो जर एखाद्याच्या पाठी लागलो तर तो जसो बघता बघता साठाचो स्पीड धरता, अगदी तसोच स्पीड हे दोनही बॅट्समन धरतात. ज्या जागेवर 1 रन मिळाला असतो त्या जागेवर 2 रन आणि धावसंख्या होता ती 18. 141 वर्षांचा अनुभव आपल्या वेंगुर्ला नगर परिषदेक असा. संपूर्ण महाराष्ट्रातली सगळ्यात जुनी नगर परिषद म्हणून या वेंगुर्ला नगर परिषदेचा सन्मान केला जाता आणि त्याच नगर परिषदेच्या स्टेडियमवर चालू असलेली ही स्पर्धा. ह्यो मात्र थोडंसं पाठी सरकता, थर्ड पॉईंटच्या दिशेने कटचो फटको घेता, आकांड्याच्या दिशेने चेंडू जाता, बऱ्यापैकी फटको होतो, आखू टप्प्याचा ह्यो चेंडू होतो. शेवटपर्यंत ह्या चेंडूवर नजर अगदी रोखून ठेवता आणि बहारदार फटको सीमारेषेच्या बाहेर जाता 4 धावांसाठी आणि धावसंख्या होता ती 22. ह्या ओरीतलो शेवटचो चेंडू घेऊन येतात जयराम, बघूया काय करता. बऱ्यापैकी चेंडू होतो, मुकरी बॉल होतो, जोर कसफटको खेळता, क्षेत्ररक्षक ह्या जेलच्या खाली असा आणि पंचांचा इशारा येतात तो षटकाराचो. अकांड्याच्या पहिला डी बॉल पोचता, धावसंख्या होता ती 28, म्हणजे तिसऱ्या षटकाची सांगत आहे ह्या षटकारान होता. बदल अशोक नाईक समालोचनासाठी मायक्रोफोनवर येतात. या ठिकाणी आमचे कबड्डी पंच सन्माननीय श्री हेमंतजी गावडे यांचं आगमन होतंय. मी विनंती करतोय आपल्याला की तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य हेमंतजी गावडे आणि त्यांच्यासोबत आमचे सन्माननीय दादा काळशेकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी आपल्याला विनंती करतोय गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. बादल अवधी तुला थोडा कमी मिळाला पण परंतु पुन्हा संधी मिळेल आणि मस्त क्रीडा रसिकांचं मनोरंजन तू करतोयस, धन्यवाद.
आणखी एक खुशखबर खेळाडू ना या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला राधाकृष्ण पेडणेकर यांनी नवीन बॅट आणले आहेत. ज्या खेळाडूंना बॅट विकत घ्यायच्या असतील त्यांनी चांगल्या बॅट्स आहेत राधाकृष्ण पेडणेकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद बादल, सुंदर कॉमेंट्री, मालवणी कॉमेंट्री. आणि मी बऱ्याचदा सांगतो की बऱ्याचदा वेळ येते, पंचांचा इशारा अवांतरचा, बऱ्याचदा वेळ येते की राजा सामंत कॉमेंट्री करतो आणि त्यानंतर माझी जबाबदारी असते आणि तू कॉमेंट्री करतोस माझी जबाबदारी. आणि गौरव मी म्हणतो की ज्यावेळी सेहवाग अगदी तोडफोड फलंदाजी करतो आणि त्यानंतर द्रविडला म्हणजे तो टेम्पो सांभाळतो, खूप कठीण असतं. दोघांचं खूप खूप स्वागत. दर्शकों का स्वागत इस मैदान पर. एक बड़ा शॉर्ट स्क्वायर, एक बाउंड्री पर लंबा छक्का, 6 रन के लिए गेंद सीमा रेखा से बाहर. बहुत ही शानदार बल्लेबाजी, एक आक्रमक बल्लेबाजी और बढ़िया साउंड सिस्टम. जो कि टॉस जीत कर पहले बल्लेबाजी करती हुई एक बड़ी बल्लेबाजी. या स्पर्धे दरम्यान पहिल्या दिवशी जो या ठिकाणी नाश्त्याची सोय झाली ती आमचे गणेश कुबल धन्यवाद, आपले खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. एकमात्र बल्लेबाज शुरू में जो कि राकेश ने 15 रन की बारी खेली थी और नए बल्लेबाज इसी बीच में मैदान पर राजन केलुस्कर जो कि नए बल्लेबाज. अगली गेंद इसी बीच ओवर पेच गेंद, बड़ा शॉट इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर, एक लगातार बैक टू बैक बड़ा शॉट, बिल्कुल बढ़िया टाइमिंग, गजब का छक्का लॉन्ग ऑन से मारे का से बाहर. नवीन के बल्ले से निकलता हुआ एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर, रवि के बल्ले से निकलता हुआ एक शानदार छक्का. सन्माननीय रोहित जी बोवलेकर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्याला बोवलेकर साहेब विनंती, आमच्या मान्यवर कक्षात येऊन आपण स्थानापन व्हायचंय. फिर से आड़े बल्ले से इस बार खेला शॉर्ट मिड विकेट पर, फील्डर मौजूद, गेंद को उठाते फील्ड करते, एक अच्छी फील्डिंग लेकिन उतनी बढ़िया दौड़ विकेट के बीच. स्कोर आगे निकलता हुआ, टोटल बढ़ता हुआ जो कि 44 रन दो विकेट के नुकसान पे. तनिष वारियर्स क्रिकेट टीम जो कि पहले बल्लेबाजी करती हुई नॉकआउट का मुकाबला जीतने वाली टीम जो कि बिल्कुल जो कि सेमीफाइनल में, लेकिन हारने वाली टीम इस प्रतियोगिता से बाहर हो जाएगी. इसी के कारण ये महत्वपूर्ण मुकाबला और 70 के आसपास का 75 के आसपास का टोटल एक बड़ा अच्छा टोटल रहेगा इस मैच में. अच्छी गेंद, बढ़िया गेंद, बल्ले को लगकर गेंद निकले थर्ड मैन बाउंड्री पर, विकेट कीपर के हाथों से निश्चित रूप से लगी थी लेकिन एक मुश्किल सा मौका था. बढ़िया फील्डिंग थर्ड मैन बाउंड्री पर, निश्चित रूप से रन तो बचाए अपने टीम के लिए और जब तक थ्रो पहुंचता विकेट कीपर के हाथों में तीन रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने, तीन रन स्कोर के खाते में. तनिष वारियर्स 47 रन, 47 लॉस ऑफ टू विकेट, 47 रन दो विकेट के नुकसान पे. कागदार लिहून देतो
ओवर की समाप्ति कुल मिलाकर चौथे ओवर की, दो ओवर का 12 गेंदों का खेल बाकी। एक्सरे से रवि जो कि केलुस्कर बिल्कुल बढ़िया बल्लेबाजी करते हुए, अब तक दो छक्के उनके बल्लेबाजी में, 26 रन पर अपने व्यक्तिगत और राजन उनका साथ देते हुए 3 पर। के दिन में बस थोड़ा सा इंतजार करो। स्कोरबोर्ड पर 47 रन, 4 ओवर का खेल समाप्त। कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से गेंदबाजी में परिवर्तन। नरेश परब जो कि टीम के मालिक, टीम के जो कि कप्तान, जो कि लेफ्ट हैंडर गेंदबाज फिर की गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, वो गेंदबाजी के मोर्चे पर। उनकी गेंदबाजी काफी निर्णायक रहेगी इस मैच में। और सामने है जो कि स्ट्राइक एंड पर एक बिल्कुल आक्रामक बल्लेबाजी करते हुए स्ट्राइक ला राजन। शायद कुछ अंपायर के बीच में बातचीत जरूर होगी। और अगर इस प्रतियोगिता की अगर नियमावली, शायद दो अंपायरों के बीच में और गेंदबाज के कुछ बीच बातचीत, और इसी बीच में पहले जो कि राकेश आउट हो चुके थे 15 रन पर, 26 पर रवि केलुस्कर और राजन उनका जो कि साथ देते हुए 3 पर अपने व्यक्तिगत। तनिष्क वॉरियर्स और छत्रपति वॉरियर्स के बीच में मुकाबला, नॉकआउट का मुकाबला। शायद जीतने वाली टीम बिल्कुल जो कि आगे निकलेगी, लेकिन हारने वाली टीम जो कि इस वेंगुर्ले प्रीमियर लीग की प्रतियोगिता से बाहर हो जाएगी। शायद कुछ अंपायर बातचीत करते हुए, और जो कि इस प्रतियोगिता की नियमावली है, शायद जो कि नियमावली है, अगर गेंदबाज की शैली पर, एक्शन पे कुछ अगर अंपायर का निर्णय हो तो भाई इस प्रतियोगिता में उसको गेंदबाजी नहीं मिलेगी, क्योंकि नो करार जो कि घोषित किया था, नो करार घोषित किया था गेंदबाज को, तो शायद कुछ देखना होगा, बातचीत होगी जो कि फैसला रहेगा। लेकिन जो कि खेळाडूंसाठी माहिती सांगतोय की आपल्याला नवीन बॅट हवे असतील तर या ठिकाणी राधाकृष्ण पेडणेकर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे। नवीन बॅट या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी योग्य किमतीत, आणि बॅट हवे असतील तर या ठिकाणी राधाकृष्ण पेडणेकर यांच्याशी संपर्क साधा। स्कोर वही पर रुका हुआ, खेल बीच में थोड़ा रुका हुआ, 47 रन स्कोर बोर्ड पर, 2 विकेट के नुकसान पे, और शायद गेंदबाजी में बदलाव दिखाई देता हुआ। कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से संकेत गेंदबाजी के मोर्चे पर। सामने है राजन जो कि खास करके बड़ी अच्छी फील्डिंग के लिए जाने जाते हैं, लॉन्ग ऑन बाउंड्री पर हो, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर बढ़िया फील्डिंग करते हैं, बिल्कुल बढ़िया कैच लपकते हैं। फुल टॉस गेंद, बड़ा शॉट इस बार, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद, हवा में लंबी दौड़, बिल्कुल आखिर में शायद गेंद हाथों से फिसली, और जब तक गेंद को फील्ड करते स्ट्राइक गेंद पर काफी खतरा था, लेकिन सुरक्षित अपने अपने क्रीज में बढ़िया फील्डिंग। सन्माननीय रोहित जी बोवलेकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय। बोवलेकर साहेब आपल्याला विनंती, आमच्या मान्यवर कक्षात आपण येऊन स्थानापन्न व्हायचंय। रोहित जी बोवलेकर आपण या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षात यायचंय। या स्पर्धेबरोबरच हॉस्पिटल नाका मित्रमंडळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होते। 25 व 26 या 2 तारखा दरम्यान प्रथम पारितोषिक 7,000, द्वितीय पारितोषिक 5,000, तृतीय पारितोषिक 3,000 आणि
इस बीच में बढ़िया शॉट बॉलर के पास से लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री से आते गेंद को उठाते फील्ड करते दूसरे रन के लिए पलटे, शायद बिल्कुल करीबी मामला लॉर्ड से करें इन पर, लेकिन बाल बाल बचे, निशाना नहीं लगा स्टंपों पर, बैकअप कर रहे थे शॉर्ट कवर के फील्डर और फिर से दो रन स्कोर के खाते में। 25 आणि 26 तारखा दरमियान हॉस्पिटल नाका मित्र मंडल आयोजित भव्य टेनिस बॉल स्पर्धा आणि संपर्क योगेश गोवेकर यांच्यापाशी 50 रन पूरे, ओवर पिच गेंद, ये फिर से बड़ा शॉट लेकिन मिस टाइम कर बैठे, ये मौका था कैच का, एक रन बनाया दूसरे रन के लिए पलटे और तीसरा भी रन पूरा किया, बड़ा अच्छा क्रिकेट मैदान में। शायद ये कैच लेते तो भाई 3 रन नहीं होते, लेकिन बाद में जो कि विकेट के बीच में बढ़िया दौड़ दोनों बल्लेबाजों के बीच में, राजन और रवि के बीच में 3 बहुमूल्य रन, 53 रन 3 रन के साथ से 2 विकेट के नुकसान पे तनिष वारियर्स पहले बल्लेबाजी करते हुए। शॉर्ट गेंद, फिर से वहां पर खेला गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, देखना होगा नो मैन्स लैंड में गेंद गिरती हुई, पहला रन तेजी के साथ दूसरे रन के डीप फाइन लेग बाउंड्री से आते गेंद को उठाते एक अच्छा थ्रो सीधे विकेट कीपर के हाथों में, लेकिन उतनी बढ़िया दौड़ विकेट के बीच में, 2 रन स्कोर के खाते में, 55 रन 2 विकेट के नुकसान पे, 55 लॉस ऑफ 2 विकेट, एक अच्छी बल्लेबाजी। शायद मैं बात 70 रन की 65-70 की कर रहा हूं पहले मैच में, क्योंकि बिल्कुल निर्णायक मुका, बढ़िया शॉट इस बार, थोड़ा सा खोद कर कोला शॉट, लंबा बाउंड्री पर बढ़िया फील्डिंग, एक बिल्कुल सही पूर्वानुमान, एक कुछ अच्छा थ्रो लेकिन शायद तब तक सही सलामत, दोनों बल्लेबाज अपने अपने क्रीज में, एक अच्छा शॉट बिल्कुल थोड़ी सी यॉर्कर गेंद पर, उतनी बेहतरीन फील्डिंग और उतनी बढ़िया दौड़ विकेट के बीच में, बिल्कुल वेंगुर्ले प्रीमियर लीग में एक शानदार क्रिकेट जो कि मैदान पर दिखा देता हुआ, स्कोरबोर्ड आगे निकलता हुआ 57 रन 57 लॉस ऑफ 2 विकेट। कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से संकेत गेंदबाजी करते हुए दाहिने हाथ से ओवर द विकेट और सामने स्ट्राइक इन पर लंबे कद के राजन जो कि बिल्कुल आक्रामक रवैया अपनाए हुए, अब वो बल्लेबाजी होगी तोड़फोड़ की जो कि रन बनाने की कोशिश करेगी बल्लेबाज, बढ़िया गेंद बिल्कुल ब्लॉक होल में, ये हवा में गेंद शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर कोई मौका नहीं मिला, गेंद निकलती हुई सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए, बिल्कुल तगड़ा शॉट। साथ देते हुए 14 रन पर बिल्कुल तोड़फोड़ के बल्लेबाजी, 5 ओवर का खेल समाप्त, 63 रन स्कोरबोर्ड पर, 2 विकेट के नुकसान पे, एक कीमती साझेदारी, दूसरा विकेट 37 पर उसके बाद में जो कि इन दोनों बल्लेबाजों के बीच में, और दूर वाले छोर से अंतिम ओवर लेकर कल्पेश गेंदबाजी के मोर्चे पर 31 पर अपने व्यक्तिगत स्ट्राइक एंड पर बल्लेबाज, ओवर पिच गेंद बड़ा शॉट फिर से लॉफ्ट किया स्कैले बाउंड्री पर, गेंद हवा में फील्डर गेंद के नीचे और इसके साथ काफी देर के बाद यह तीसरा झक्का जो कि तनिष वारियर्स क्रिकेट टीम को।
26 रन की और बड़े दो चौके दो छक्के लगाकर 31 रन के एक लाजवाब बल्लेबाजी मिडिल ऑर्डर में अपने टीम के लिए एक उपयुक्त बारी नवीन की समाप्त और तेज गेंदबाजी के लिए जाने जाने वाले सुरेश मैदान पर बल्लेबाजी के मोर्चे पर 63 रन 3 विकेट पर स्ट्राइक एंड पर राजन कल्पेश दूर वाले चोर से दूर दूर जमाई गई फील्ड ऑन साइड पर एक स्क्वायर लेग बाउंड्री पर एक मिड विकेट बाउंड्री पर एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक शॉर्ट फाइन लेग पर ऑफ साइड पर एक लॉन्ग अप बाउंड्री पर डीप शॉर्ट कवर पॉइंट बाउंड्री पर एक एक्स्ट्रा कवर पर कवर पॉइंट पर और एक लगभग वाइड गली पर फील्डर ऑफ साइड पर शॉर्ट गेंद इस बार बड़ा शॉट बिल्कुल बैकफुट पर जाकर तगड़ा शॉट एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर एक लाजवाब छक्का अब बिल्कुल शॉट ऑफ द डे का है तो भाई बिल्कुल गेंद बाउंड्री लाइन से बाहर 4 रन के लिए बिल्कुल बढ़िया टाइमिंग। वेंगुर्ले प्रीमियर लीग या स्पर्धे दरम्यान आपलं खूप खूप स्वागत। कल्पेश राउंड विकेट ओवर पेच गेंद इस बार फिर से उड़ाया गेंद को लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद बिल्कुल सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। कर रहे थे स्कोर के बारे में बिल्कुल वही पर पहुंचते हुए तनिष वारियर 73 रन खेळाडूंसाठी पुन्हा एकदा एक आठवण करतोय आमच्या मान्यवर कक्षाचा म्हणजे जो मंडप आहे त्या ठिकाणी जर आपण थेट षटकार मारलात तर 500 रुपयाचं पारितोषिक अभि वेंगुर्लेकर यांच्याकडून धन्यवाद। इस बार बड़ा शॉट मारना चाहते ठीक से बल्ले पर लई लगी पहला रन बड़ी तेजी के साथ स्क्वायर लेग बाउंड्री से आते गेंद को उठाते फील्ड करते थ्रो करते दूसरा रन चुरा लिया बिल्कुल अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में राजन लंबे लंबे कदम से सुरेश जो की लंबे कदम से दो बहुमूल्य रन स्कोर के खाते में और स्कोर लगभग बिल्कुल एक सम्मानजनक एक अच्छा टोटल स्कोर बोर्ड पर 75 रन 3 विकेट के नुकसान पे राकेश का 15 रन का योगदान और नवीन ने बीच में कमाल की 31 रन की बारी और राजन बिल्कुल दो बड़े शॉट के साथ से विकेट पर ओवर पिच गेंद बड़ा शॉट लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से बिल्कुल गोली की रफ्तार से गेंद 6 रन के लिए सीमा रेखा से बाहर। व्यक्तिगत राजन एक बिल्कुल धुआंधार बारी 81 रन 81 3 विकेट के नुकसान पे शायद इनिंग की समाप्ति की ओर कल्पेश शायद इस बार ठीक से बल्ले पर लग गई ने फिर से रन तो जरूर बढ़ गए स्क्वायर लेग बाउंड्री से आते गेंद को उठाते दूसरे रन के लिए पलटे बिल्कुल करीबी मामला स्ट्राइक गेंद पर अंपायर की सहमति स्क्वायर लेग से सुहास चव्हाण की एक रन मिलेगा एक विकेट चौथे विकेट का पतन अंतिम गेंद पर लेकिन एक शानदार बारी राजन की तोड़ फोड़ बल्लेबाजी अंतिम क्षणों में समाप्त टोटल स्कोर बोर्ड पर जो कि 82 रन 83 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए ओवर की हेलो हेलो हाँ बोला धन्यवाद सर सामना बघण्यासाठी आपल्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आणि आपण गुजरात येथून सामना बघतायत या वेंगुर्ले प्रीमियर लीगचा आनंद लुटतायत खरोखर खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा की मातृभूमीची तुमची ओढ आम्हाला या ठिकाणी प्रकर्षाने जाणवली म्हणजे आपलं या ठिकाणी जरी आपण गुजरातला नोकरीनिमित्त असला तरी प्रेम वेंगुर्ले वासियांसाठी आहे धन्यवाद सर आणि 500 रुपयाचं बक्षीस आपल्याकडून येतंय सामनावीरासाठी खूप खूप धन्यवाद आपले। हॅलो टोटल स्कोर बोर्ड पर अनिकेत सागवेकर कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे अनिकेत सागवेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत क्रीडापटू सन्माननीय गोपाल भट्टा, किरण परब, दाजी धुरत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेंगुर्ला प्रीमियर लीग 2017 निमित्तानं आम्ही या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आहे. त्याला विनंती करतो आहे की त्यांनी या ठिकाणी मान्यवरांच्या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी आमचे मित्र तसेच खेळाडू या ठिकाणी गोपाळ भट्टा त्यांच्यासोबत किरण परब, दाजी धुरत, अंबरे या सर्वांचं या ठिकाणी निलेश समणकर गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करत आहेत. गोपाळ भट्टा त्यांच्यासोबत किरण परब दाजी धुरत आणि त्यांच्यासोबत अंबरे आपलं सर्वांचं या स्पर्धेदरम्यान खूप खूप वेंगुर्ले प्रीमियर लीगच्या या स्पर्धेदरम्यान खूप खूप स्वागत. एक चांगला या ठिकाणी आयोजन आणि या स्पर्धेला आपण खास आवर्जून उपस्थिती लावत आहेत. खरोखर खूप खूप धन्यवाद आपल्याला. बारा दिसला मालवणीत सुद्धा अतिशय सूर्यगशी कॉमेंट्री करता. नगर परिषदेत जो इतिहास त्यांनी सांगले, राजब गिरफ्तार हसाज होते, त्यांच्या वांगडा शेखर कोंडे सुद्धा मनातसून हसले. माकारिस्ता आजपर्यंत कॉमेंट्री सांगताना असे पॉट भरून केव्हा हसाकत नाही असे आज हसताना दिसले. आणि एक वैशिष्ट्य वेंगुर्ला तालुक्याचं मी सांगू शकतोय की महाराष्ट्रात प्लास्टिकचा रस्तो बनवणार एकमेव ही नगर परिषद. या ठिकाणी म्हणजे टाकाऊ जर प्लास्टिक असता त्याची विल्हेवाट कशी लावची हो मोठा प्रश्न, पण तो त्याच्यावर तोडगा आहे सर वेंगुर्ला नगर परिषदेने काढले. आणि दो प्लास्टिकचे रस्ते निश्चितपणे या ठिकाणी झालेले महाराष्ट्रात तसे तशा पद्धतीचा या ठिकाणी झालेला असा. आणि बादल चौधरी नाही सर समालोचन मालवणीतसून केलेला असा. आमचे मित्र आता जसं वेंगुर्लेकर लिहिलेले असा बी वेंगुर्लेकर, आज त्यांचं लूक वेगळं, काल वेगळं लूक होतो, आज वेगळं लूक दिसता असं दे. मी आता काय मालवणी कॉमेंट्री सांगायचं नाही, किद्या मी जर मालवणी सांगले तर त्याला कहा राजा भोज आणि कहा गंगुतेली अशी परिस्थिती जातीली. धन्यवाद जय. आणखी या ठिकाणी म्हणजे लेदर बॉलचा आपला जो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ आहे तो संघ पण खूप चांगली कामगिरी करतोय. त्या खेळाडूंसाठी खूप मेहनत सुरेंद्र चव्हाण, आशिष शिरोडकर, सतीश डोंगरे, पराग पडवळ ही बरीच मंडळी त्या टीमसाठी, सचिन सातार्डेकर म्हणजे जी मेहनत घेत आहेत. आणि काल खूप चांगला खेळ करत अंडर 14 संघ जो सिंधुदुर्ग जिल्हा आता आपला वेंगुर्ला तालुक्याचा संघ त्या ठिकाणी क्वालिफाय होतोय, त्या संघाचं खरोखर खूप खूप कौतुक. आणि त्या संघासाठी खेळाडूंसाठी जे आपली मेहनत घेत आहेत त्या सर्वांचं पण खूप खूप कौतुक. पहिल्यांदा आम्ही खेळात जाव तेव्हा दोनच फळकुटा घेऊन जाव. आज बघतोय सगळीकडे बॅटीच बॅटी. आज राधाकृष्ण पेडणेकरांनी बरे बरे बॅटी आणलेले असत. बॅटी घ्या आणि भरपूर मनसोक्त क्रिकेट खेळा, कारण क्रिकेट ह्यो खेळ असो असा की जीवनात आनंद देणारा एकमेव खेळ म्हणजे क्रिकेट असा. बॅटी बॅटी विकत घ्या आणि क्रिकेट खेळा. ले चलते हैं मैदान के भीतर अहम मुकाबला. तरासी रनों की आवश्यकता निर्धारित 6 ओवर में. छत्रपति वॉरियर्स और तनिष वॉरियर्स के बीच में चलता हुआ मुकाबला. बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर छत्रपति के ओर से की. 33 रनों की लाजवाब पारी राजन डीके ने की और उनका साथ उतना ही शानदार नवीन केलुस्कर ने 31 रनों की लाजवाब पारी. पहला ओवर लेकर इस बार खेला हवाई फायर. गेंद वहीं पर विकेट कीपर के दस्तानों में. पहले विकेट का बतान पहली गेंद के ऊपर.
प्रारंभिक बल्लेबाज कैसे मैदान के भीतर जा चुके थे विपुल और जयराम। विपुल अपना खाता खोले बिना ही वापसी का रास्ता तय कर चुके हैं। 83 रनों का जवाब देना है एक विशाल टोटल इस मैदान के ऊपर। वेंगुर्ला कैंप के मैदान के ऊपर 83 रन 6 ओवर में बनाने उतने मुश्किल नहीं है, लेकिन ऐसे गेंदबाजों और ऐसे बल्लेबाजों की हारागिरी हो तो शायद ये रन बनाना काफी मुश्किलों का सामना करना पड़ेगा। अब स्ट्राइक के ऊपर है जिनके नाम में है राम, वो है जयराम, लेकिन उनको जीत दिलाने के लिए मैदान के भीतर डटना डटे रहना है। इस मुकाबले में जो हारेगा उसका तो काम तमाम हो जाएगा। पश्चात तिरोडकर गेंदबाजी के लिए, पहली गेंद के ऊपर पहला विकेट चटका लिया यहां पर। फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे के लिए कोर्ट एंड की तरफ से काफी तादाद में मान्यवर कक्ष में मान्यवरों की उपस्थिति और साथ ही साथ दर्शक भी काफी तादाद में। आज छुट्टी का दिन, जहां जहां जगह मिले वहां वहां बैठकर इस मुकाबलों का आनंद लेते हुए और ऑनलाइन भी देखते हुए यूट्यूब के ऊपर tenniscricket.in के माध्यम से। करता धरता जो कि संतोष नाणेकर, सहयोग है गौरव सावंत और हमारे कैमरामैन ऋषिका। पश्चात की गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, अंपायर को दिक्कत नहीं वाइड देने के लिए। अतिरिक्त रन के साथ खाते की शुरुआत। अभी अभी हमारे मित्र बादल चौधरी ने कहा था रिवर्स स्वीप जो कि है वो काल बाह्य हो चुका है, अब इसे स्विच हिट कहा जाता है। आज गेंद यहां पर फिर एक बार चकमा देने का, मैं जड़ में डाली हुई थी गेंद, बल्ले की निचले से लगी, वन बाउंस विकेट कीपर के हाथ में बगैर किसी रन से बगैर किसी नुकसान से। क्रिकेट की भाषा में कहा जाए जब तक बल्लेबाज मैदान के ऊपर डटा रहता है उसका यही मनीषा रहते हैं कि ज्यादा से ज्यादा रन बनाए। इस बार खेलना चाहते थे कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, ब्लाइंड स्ट्रोक, लेकिन बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। खेलना चाहते थे दिल्ली में लेकिन गेंद चली गई गली में, अक्सर हम कहा करते हैं। पश्चात तिरोडकर फिर एक बार, इस बार दिशा से भटके काफी बाहर, दूसरी वाइड इस ओवर के। अतिरिक्त रनों से ही रन संख्या और आगे बढ़ते हुए 2 रन के ऊपर 83 रनों के जवाब में पावर प्ले का ये पहला ओवर प्रगति के ऊपर। अच्छी गेंद, शॉर्ट डिलीवरी, हवाई फायर गेंद, वन बाउंस, सीमा रेखा बाउंस, स्टैंड ऑन डिलीवर, चौका। आमचे जुने समालोचक मित्र अशोक ठोंबरे यांचं आगमन होतंय। ठोंबरे सर खूप दिवसांनी दिसताय, आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्षात आपण स्थानापन्न व्हायचं आहे। अच्छी गेंदबाजी पश्चात तिरोडकर की, बल्लेबाजों को चकमा देने में कामयाबी हासिल करते हुए इस मैदान के भीतर। फिर एक बार शानदार ऑफ कवर ड्राइव का बेहतरीन स्ट्रोक, गेंद देखती देखती सीमा रेखा पार, दूसरा चौका इस ओवर का और चौके की मदद से रन संख्या अब मात्र परावर्तित होती हुई 10 रन 1 विकेट के नुकसान पर। आए वो 5 साल का बच्चा हो या 60 साल का बूढ़ा, जिसने क्रिकेट खेला नहीं, जिसने क्रिकेट देखा नहीं, उसने जीना सीखा नहीं। मैदान के भीतर चलता हुआ ये संघर्ष, जो हारेगा उसका तो पैकअप हो जाएगा और जो जीतेगा उसको टेक ऑफ करने का मौका मिलेगा। पहली ओवर की समाप्ति के बाद 10 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 1 विकेट गंवाने के बाद 83 रनों के जवाब में और गेंदबाजी में कोर्ट एंड की तरफ से गेंदबाजी के लिए नया गेंदबाज नितिन।
स्ट्राइक के ऊपर है शुभम। जयरावत ने बल्लेबाज में दो चौके जमा चुके हैं। नितिन कोडेंट की तरफ से गेंदबाजी के लिए, लेग स्टंप के ऊपर गेंद अंदर, डंडी बाहर, यू मिस मी आई हिट यू। चलिए बैल इनके गली, दूसरे विकेट का हो चुका है पतन। थैंक यू डीजे। सन्माननीय बाळा माडी यांनी बक्षीस पुरस्कृत केलं होतं 5. या ठिकाणी खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहन देतात त्याबद्दल खूप खूप आपले धन्यवाद। सांघिक 500 रुपये आणि अनिकेत याच्यासाठी वैयक्तिक 500 रुपये, एकूण 1000 रुपये बक्षीस श्री बाळा माडीये याचकडून। क्रिकेट की अगर बात की जाए ना तो क्रिकेट बदलाव ले देने वाला एक खेल है। 1956 में जिम लेकर ने 10 विकेट चटकाए थे। 1999 में अनिल कुंबळे ने पाकिस्तान के खिलाफ 10 विकेट चटकाए थे वो टेस्ट में। लेकिन 2020 में 4 ओवर मैदान डाल के 10 विकेट आकाश चौधरी ने पिछले महीने में चटकाए थे। ये लाजवाब स्ट्रोक लेग साइड की दिशा में एक रन दूसरे के लिए पलटे, दूसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल करते हुए। क्रिकेट में बदलाव अक्सर हम देखा करते थे, जो कि 50 ओवर 60 ओवर का पहला वनडे खेला जाया, उसके बाद 50, उसके बाद 40 ओवर के कुछ मैचेस खेले गए। 2020 का आविष्कार, और पिछले मैच में हमने देखा ऑस्ट्रेलिया और भारत के बीच में 8 ओवर और उसके बाद 6 ओवरों के भी मुकाबले। इस बार हवाई फायर, गेंद लगभग जा रही थी लेकिन जाते का है छोड़िए मैं तुमको दबच लूंगा। यहां पर और एक विकेट का पतन, प्रयास अच्छा था लेकिन प्रयास को कामयाबी नहीं, तीसरे विकेट का पतन। और हैट्रिक हो चुके हैं नितिन के। एक गेंद नए बल्लेबाज मैदान के भीतर गीतेश गावड़े जाते हुए, गीतेश और गोटे की ये जोड़ी मैदान के भीतर है। कमर तोड़ दी बल्लेबाजों की इस गेंदबाज ने। इस ओवर में मात्र 2 रन खर्च किए और 3 विकेट चटकाए हैं।
नितिन ने शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, तरासी रनों का पीछा करते हुए पूरी तरह बिखरती हुई नजर आ रही टीम। इस बार खेला लाजवाब, ऑफ कवर रहेगा, एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद, देखते देखते बंदूक से छूटी हुई गोली की तरह गेंद सीमा रेखा पार, चार रन के लिए काफी देर के बाद लगा हुआ ये चौका। हमारे होली के दिन लगते हैं तुमरे सर, आपके जमाने की कमेंट्री अलग है, हमारी थोड़ी अलग है, कुछ गलतियां हो जाए तो माफ कर देना भाई। उल्टा डिलीवरी, लेकिन इस बार चकमा दे मौका तो, नो बॉल का इशारा अंपायर का आता हुआ, यानी कि फ्री हिट यानी कि खुली आजादी, मन चाहे जहां चाहे शॉट खेले, आपको खतरा सिर्फ रन आउट होने का। लाइसेंस मिल जाता है बल्लेबाज को खुल कर खेलने का। नितिन बीच में एक खराब गेंद कर बैठे, इस बार लाजवाब स्ट्रोक, कवर पॉइंट बाउंड्री की दिशा से गेंद जा रही है सीमा रेखा पर, और एक सन्नाटेदार चौका, बेहतरीन बल्लेबाजी। रनों की आवश्यकता, 21 रन स्कोरबोर्ड के ऊपर दो ओवरों का खेल समाप्त होने के बाद, यानी कि लगभग अब बड़ी बल्लेबाजी, यानी कि एक आध दो बड़े ओवर, एक बड़ा ओवर, 20-25 रनों का यहां पर चाहिए। क्या ऐसी गेंदबाजी होगी? मुझे तो लगता है एक बड़ा टोटल पहाड़ जैसा खड़े करने के बाद हौसले बुलंद हो चुके हैं यहां पर गेंदबाजों के, और साथ मिल रहा है एक फील्डरों का भी, एक आध बीच बीच में एक खराब गेंद कर लेते हैं लेकिन उसके बाद तुरंत वापसी कर देते हैं, बल्लेबाजों को खुलकर खेलने का मौका नहीं देते हैं गेंदबाज। अब गेंदबाजी के लिए सुरेश जो के आते हैं पेवेलियन एंड की तरफ से। क्रिकेट में बदलाव, जो कि पहले सफेद कपड़ों में खेला जाता था क्रिकेट, आज रंगीन मिजाज पहन के मैदान के भीतर आपको देखने को मिल रहा है। गेंदबाजी के लिए सुरेश, लेफ्ट हैंडर बल्लेबाज गितेश के लिए। गितेश का अभी अपना खाता खोलना है, 21 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 83 रनों का जवाब देना है मैदान के भीतर। सुरेश निकले, अच्छी गेंद, लगभग फुल टॉस, लो फुल टॉस गेंद, हाफ वॉली बनाकर खेलते हैं विद लॉन्ग द कारपेट के साथ, एक ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा 22 रन स्कोरबोर्ड के ऊपर, लेकिन उसके लिए उनको गंवाने पड़े हैं चार विकेट। अगर स्कोरबोर्ड के ऊपर नजर डाली जाए तो 0802 ऐसा ये यहां पर, यानी कि किसी गाड़ी का नंबर देखने को मिल रहा है यहां पर। सुरेश फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे को अपने फील्डिंग ठीक ठाक करते हुए, लेफ्टी और राइटी का कॉम्बिनेशन, दाएं बाएं का कॉम्बिनेशन काफी दिक्कत भरा हो जाता है फील्डिंग करने वाली टीम को। जानते हैं सुरेश यहां पर एक बार इनको, इन बल्लेबाजों को मौका मिले ना, एक बार छेद मिले तो दरार बनने में देर नहीं लगेगी, इसी सोच के साथ गेंदबाजी करना चाहते हैं फील्डिंग प्लान की तरफ। पटके गेंद, इस बार हल्के हाथों से खेल दिया, पॉइंट और गली के बीच में से एक रन तो बनेगा, दूसरे की मांग होती है, नहीं तेजी के साथ निकल पड़े और दूसरा रन भी आसानी के साथ मुकाबला, थोड़ी सी लेजी फील्डिंग में तो कहूंगा, और दो रन के साथ अब रन संख्या मात्र परावर्तित होती हुई 24 रन, चार विकेट गंवाने के बाद 83 रनों के जवाब में। दर्शकों की अगर बात की जाए, एकमात्र ये ऐसा मैदान है वेंगुर्ले के इस कैंप मैदान की बात की जाए कि दर्शक सीमा रेखा के नजदीक बैठकर इस मुकाबले का आनंद लेते हैं, जहां भी बैठे आपको मुकाबला अच्छी तरह दिखाई पड़ता है, ऐसा एकमात्र ग्राउंड सिंधुदुर्ग जिले में ये है वेंगुर्ला का कैंप मैदान। इस बार पेडलशिप के सहारे खेला, गेंद तो नहीं रुकेगी, तेजी के रफ्तार के साथ गेंद जा रही है स्कोले की दिशा में, चार रन खेले और चौके की मदद से रन संख्या अब मात्र 28 रन के ऊपर परावर्तित।
बल्लेबाजी, होशियारी भरी बल्लेबाजी अगर आपके पास हो तो ऐसे स्ट्रोक आप खेल सकते हैं। अगर जोश से खेला जाता दारा सिंह टॉप के बल्लेबाज होते, ना ही रिकी पॉन्टिंग, सचिन तेंदुलकर, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केदार जाधव जैसे बल्लेबाज उभरते हुए नजर आते। सुरेश फिर एक बार निकले गेंदबाजी के लिए, फिर एक बार ये अलग तरह का स्ट्रोक खेलने की कोशिश, लेकिन इस बार मिश्रण गेंदबाजी में चेंज ऑफ पेस जिसे कहा जाता है, गेंद चले गए विकेट कीपर के हाथों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से, लाजमी वापसी यहां पर करते हुए। सुरेश जानते हैं यहां पर इस ओवर में रन खर्च कर देना, खुद के पैरों के ऊपर कुल्हाड़ी मार लेना बराबर, कहीं ऐसा ना हो जाए आमदनी अट्ठन्नी और खर्चा रुपया। सुरेश फिर एक बार आगे निकले, हवा में खेला, सेफ शॉट कहा जाएगा, खिलाड़ी पहुंच नहीं पाएंगे, दो रन तो आसानी के साथ बनेंगे, दो रन के ऊपर ही संतुष्ट होना पड़ेगा। दो रन के साथ अब रन संख्या जो कि परावर्तित होती हुई 30 रन के ऊपर, चार विकेट गंवाने के बाद तरह से, यानी कि अभी भी 53 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। अब तक इस ओवर में लगभग 9 रन बन चुके हैं। सुरेश अपने ओर की अगली गेंद लेकर, इस बार स्टीयर कर दिया पॉइंट और गली के सर के ऊपर से गेंद के पीछे दौड़ रहे खिलाड़ी का, गेंद जीतती है, गेंद को रोका, दो रन आसानी के साथ, नो बॉल का इशारा शायद अंपायर का आता हुआ, यानी कि फ्रीड मिलेगी और रन संख्या पहुंचेगी 3 रन के साथ, रन संख्या पहुंची 33 रन 4 विकेट के नुकसान पर, और फ्रीड यानी कि लाइसेंस बल्लेबाजों को मन चाहे शॉट खेलने का, जी चाहे शॉट खेलो, और फ्री हिट के ऊपर हमने अक्सर देखा है बड़े शॉट आते हुए, कभी कभार मैच को पलटा देने वाला भी ये फ्री हिट हो जाता है। सुरेश फ्री हिट की गेंद लेकर इस बार खेला, हवाई फायर, तारामंडल में गेंद, स्टैंड ओवर, 6 रन, बेहतर स्ट्रोक, छक्के के साथ रन संख्या पहुंची 39 रन के ऊपर, चौथा ओवर शायद यहां पर हो चुका है समाप्त। पर 13 के औसत से, यानी कि अभी भी 18 गेंदों का खेल बाकी है और जीतने के लिए और 44 रनों की आवश्यकता, क्या होगा, क्या बल्लेबाजी जोरों शोरों से होती है, गेंदबाजी जोरों शोरों से, या आने वाले समय में तय करता है कौन सी टीम इस मुकाबले में, इस प्रतियोगिता में रह जाएगी और कौन सी टीम का हो जाएगा पैकअप, ये तो आने वाला समय यानी कि 3 ओवर में हो जाएगा। फिलहाल वक्त हो चुका है कमेंट कक्षा में बदलाव का, मैं यहाँ पर आमंत्रित करता हूँ हमारे और एक अनुभवी कमेंटेटर राजा परब को अगले 3 ओवरों के कमेंट्री के लिए, और मैं सभी दर्शकों से इस मुकाबले से विदा लेता हूँ, धन्यवाद। धन्यवाद जय भोसले। यानंतर सामना होतोय सुप्रिया कंस्ट्रक्शन विरुद्ध संघर्ष दाबोली या दोन संघा दरम्यान, दोन्ही टीमच्या कॅप्टननी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं आहे आणि सामन्याची नाणेफेक करतायत ते आमचे ज्येष्ठ समालोचक अशोक ठोंबरे यांच्या शुभहस्ते या सामन्याची नाणेफेक होते। कृपया लवकरात लवकर सुप्रिया कंस्ट्रक्शन आणि संघर्ष दाबोली या दोन्ही सुधीर पालेकर या ठिकाणी कृपया लवकरात लवकर नाणेफेकीसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं आहे। ठोंबरे साहेब आपल्याला विनंती की आपल्या शुभहस्ते या उपांत्य फेरीचा या संघ संघर्ष दाबोली आणि सुप्रिया कंस्ट्रक्शन या सामन्याची नाणेफेक अशोक ठोंबरे यांच्या हस्ते केली जाते। या सामन्यातील विजेता संघ हा अंतिम फेरीत प्रवेश करेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे आणि पराभूत जो संघ तो या सामन्यातील विजेत्या संघाबरोबर खेळेल। एकेचाळीस धावा या धावफलकावर निश्चितच हाणामारीची आवश्यकता भासणार आहे सत्रवजी क्रिकेट संघाला। राकेश बॉलिंग रनावर, दोन तीन बॉल होता, धावणं सुरू करतोय, हलक्या हाताने खेळून काढतोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने। एकेरी आणि दुहेरी धावाने काही काम होणार नाही आहे, मोठ्या फटक्याची नितांत गरज भासणार आहे। निश्चितच हवामान खात्याच्या अंदाजानुसार हवामान ढगाळ आहे,
मात्र कॅम्प मैदानावर षटकार आणि चौकारांचा पाऊस मात्र नक्कीच पाहायला मिळणार आहे. यापुढील सामन्याची नाणेफेक या ठिकाणी होतोय. सामना होतोय तो सुप्रिया कंट्रक्शन विरुद्ध संघर्ष दाबोली या दोन संघादरम्यान. सामन्याची नाणेफेक करतायत सन्माननीय श्री अशोक ठोंबरे. चौथा षटक मार्गस्थ असताना धावफलकावर धावसंख्या येते 42. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू हलक्या हाताने खेळून करतोय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने एका धावेसाठी पलटतोय. जेणेकरून फसवी चेंडू फसवे राकेश करतोय. पहिल्या चेंडू मध्ये दोन धावा आणि त्यानंतर त्या चेंडू मध्ये एक धाव नंतर एक धाव मोठ्या फटक्यांपासून निश्चितच रोखून ठेवतोय. गितेश खेळतोय स्लिप करतोय शॉर्ट पॉइंट चा क्षेत्ररक्षक धावून येतोय. थ्रो करेल तोपर्यंत दोन धावा सहज पूर्ण करतोय. 45 धावा या धावफलकावर हाणामारीची आवश्यकता. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक चेंडूवर षटकार आणि चौकारांची आतषबाजी झालीच पाहिजे. राकेश बॉलिंग रणावर दोन तीन बॉल होते धावणं सुरू करतोय. पंतना क्रॉस करतोय फुल करण्याचा प्रयत्न. गुड लेंगवर चेंडू उरतोय. दरम्यान धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बाद होतोय. सामन्याची नाणेफेक जिंकतोय सुप्रिया कंट्रक्शन क्रिकेट संघ. दोन्ही संघांनी सामन्यासाठी ताबडतोब सज्ज राहायचं आहे आणि सुप्रिया कंट्रक्शन सुधीर पालियेकर कर्णधार आपला निर्णय कृपया लवकरात लवकर कळवायचा आहे. जावेदच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याचा स्ट्राईक रेट 200 पेक्षा जास्त आहे. तोच फलंदाज स्ट्राईकच्या दिशेने जेणेकरून आक्रमक अशी फलंदाजी करायची आहे. जावेदला सामना जिंकायचा आहे. या सामन्यामध्ये आपलं स्थान या टुर्नामेंटमध्ये वेंगुर्ला प्रीमियर लीग मध्ये आपलं स्थान निश्चित करायचं आहे संघाचं. त्यासाठी जावेदची खेळी महत्वपूर्ण ठरणार आहे कारण या जावेदला प्रत्येक चेंडूवर प्रहार करायचा आहे. राकेश बॉलिंग रणावर येतोय. जावेद खेळण्यासाठी सज्ज ड्राईव्ह करतोय पॉईंट क्षेत्राच्या दिशेने. नवीन काशेकर चेंडू अडवतो फेक करतोय. तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या वधारते. धावसंख्या पोहोचते ती 46 धावा. चार षटकांच्या समाप्तीनंतर 82 धावांचा पाठलाग करतोय छत्रपती क्रिकेट संघ. डीजे बारा चेंडू आणि 37 धावा अजून सामना क्लोज आहे. सामन्याचा निकाल लागणार शेवटचा चेंडू फेकणार आहे तोपर्यंत निकाल लागणार नाही आहे. 12 चेंडू 37 धावा असं समीकरण म्हणजेच आक्रमण खेळी केली पाहिजे. चौकार आणि षटकार ठोकले पाहिजे आणि एखादं महागड षटक या सामन्याला कलाटणी देईल का. या चेंडूवर जर मोठा फटका जर मारला जावेदने तर मी म्हणेल सामन्याचा निकाल छत्रपती क्रिकेट संघाच्या बाजूने 60% जाणार आहे. सुरेश बॉलिंग रन भरता. जावेद खेळतोय गती देतोय चेंडूला. 95 किलोमीटर वेगाने येणारा चेंडू सन्मान देतोय. शॉर्ट सिली मिड ऑनच्या दिशेने एका धावेसाठी पलटतोय. 47 धावा या धावफलकावर
सर्व क्रीडा रसिकांचं आणि सर्व खेळाडूंचं वेंगुर्ला प्रीमियर लीग 2017 तर्फे हार्दिक स्वागत केलं जात आहे. 47 ही धावसंख्या धावफलकावर 82 धावांचा पाठलाग करतो आहे. पाचवं षटक मार्गस्थ. गितेश फलंदाज स्ट्राइकवर, सुरेश धाबारा पावलांतर नप घेतोय, पूल करतोय, डीप पॉइंट लेग डीप पॉइंट कव्हरच्या क्षेत्राच्या दिशेने बघता चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. एकावन्न धावा ही धाव फलकावर. मोठ्या पटक्याने धाव संख्या एकदम उसळी घेते. 51 धावा या धावपलकावर. सुरेश गोट्या खेळतोय, शॉर्ट पिच चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार घेतोय, चेंडू खेळून काढतोय, शॉर्ट मिड गेट क्षेत्राच्या दिशेने चेंडू अडवे पर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या जात आहे. जेणेकरून आता मात्र आक्रमणाची आवश्यकता, मोठ्या पटक्याची आवश्यकता. सुरेश बॉलिंग रनवर, पुढचा चेंडू स्वीप करतोय. जी आक्रमकता पाहिजे होती तीच आक्रमकता दाखवताना फलंदाज मात्र बाद होतोय. सहावा धक्का. हॅलो, नरेश परब साठी खास करणं पारितोषिक आहे. सन्माननीय अभि वेंगुर्लेकर यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक पहिल्या चेंडूसाठी हे पारितोषिक राहणार आहे. 8 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण. 8 चेंडूंमध्ये 30 धावा काही येऊ शकतात, कारण एका षटकामध्ये काल बघितलं होतं 37 धावा आल्या होत्या. मला वाटतं किरण ठाकूरचं षटक असेल, या षटकामध्ये 37 धावा आल्या होत्या आणि आता मात्र 8 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण. जावेद खेळतोय, उंचाचा मारतो, आली लहर केला कर अशा पद्धतीचा फटका, मिस टायमिंग फटका, झेल होऊ शकतो फलंदाज बाद. म्हणजे 7 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण असणार आहे या सामन्यासाठी. म्हणजे मोठ्या फटक्याची नितांत गरज भासणार आहे. नरेश परब खेळतोय, सुरेश बॉलिंग रनवर, शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक नवीन काशेकर चेंडूवर धावून येतोय, चेंडू अडवतोय, चेंडूची पडती करतोय यष्टीरक्षक यांच्याकडे.
म्हणता म्हणता पाच षटकांचा खेळ संपतोय. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर नजर मारूया. धावफलक आहे 7 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा, 83 धाव संख्येचा पाठलाग करताना. समीकरण असणार आहे या सामन्याच्या दरम्यान. नरेश परब स्ट्राईकवर येतोय. बॉलिंग रनवर कल्पेश हा गोलंदाज. नरेशला प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारायचे आहे. नरेश परबने हा सामना जिंकून दिला तर त्यांच्यावर बक्षिसांची खैरात मात्र होणार आहे, हे मात्र नक्की. नरेश परब खेळतोय, हलक्या हाताने ड्राईव्ह करतोय, पहिली धाव वेगाने घेतोय, दुसऱ्या धावीसाठी पलटतोय. 2 धावा मात्र सहज पूर्ण केल्या जात आहे. पाच चेंडू 27 धावांचं समीकरण असताना, 6 षटक मार्गस्थ असताना पुढचा चेंडू, 26 चेंडू, 5वा चेंडू. बघा गोलंदाजाचा दर्जा किती आहे. चेंडू पडल्यानंतर स्विंग होतोय, दिशा मात्र चुकतोय. बॅट आणि बॉल यांचा काही संपर्क होत नाहीये नरेश यांच्या बॅट मधून. चला हवा येऊन द्या स्थिती मात्र या कॅम्प मैदानावर पाहायला मिळते. चला धावा येऊन द्या अशी स्थिती झाली तर मी म्हणेल हा सामना छत्रपतीच्या बाजूने जाईल का. हा प्रश्न चिन्ह निर्माण झाला असताना नरेश परब हा फलंदाज बाद होतोय. प्रतीक राहुत, आमचे कॅमेरामन ऋषी आणि गौरव सावंत यांच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून हे सामने लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे. स्कोरर म्हणून यश किंद्रेकर आणि आमच्या समालोचक दर्जेदार समालोचन साठी प्रसिद्ध असलेले बादल चौधरी, जय भोसले, अशोकजी अशोकजी नाईक, भूषण नाईक, योगेश परब आणि मी राजा परब सर्व क्रीडारसिक आणि खेळाडूंचं हार्दिक स्वागत करत आहोत. सामना एकतर्फी होईल का हे प्रश्न चिन्ह निर्माण झालं होतं आणि तेच प्रश्न चिन्हात अडकताना छत्रपती क्रिकेट संघ हा सामना एकतर्फी होताना पाहायला मिळतोय. फुल करतोय, काहीशी औपचारिकता असताना मोठा फटका मात्र पाहायला मिळतोय. चिन्मय यांच्या बॅटमधून खणखणीत असा चौकार. शेवटचा चेंडू असेल आणि मापर व्हाईट, शेवटचा चेंडू असताना व्हाईट बॉल चा इशारा पंचांचा येतोय. बासष्ट धावा या धावफलकावर, सामना मात्र संपतोय. तनिष क्रिकेट संघ पुढील फेरीत प्रवेश करतोय आणि मी राजा परब तमाम रसिक प्रेक्षकांची रजा घेतोय आणि अशोकजी नाईक यांच्याकडे माईक सुपूर्त करतोय. धन्यवाद.